तर जय माता मित्रांनो, तर आपण शिरपूरला पोहोचलेलो आहे आणि आपण आता मानाचा रथ जवळच बसलेलो आहे मित्रांनो. तर थोड्याच वेळामध्ये आपला मानाचा रथ निघणार आहे आता. तर मानाचा रथाचं ट्रॅक्टर येत आहे. तर बघू शकता मानाचा रथ साईडला उभा आहे. तर आपला बँडची गाडी पण येते, बजरंग बँड शिरपूर. तर लवकरच आपला मानाचा रथ निघणार आहे इथनं शिरपूरवरनं. तर आपण लाईव्ह पण येणार आहे मित्रांनो. तर नक्की लाईव्हला पण या मित्रांनो तुम्ही PBS लावर यूट्यूब चॅनलला. आणि आपले ब्लॉग्स पण कंटिन्यू येणार आहे. तर बँडची गाडी आल्यानंतर लगेचच सुरुवात होणार आहे रथ मिरवणुकीसाठी. मिरवणूक झाल्यावरती लगेच आपला रथ गडाकडे जाण्यासाठी निघणार आहे. तर आपण मित्रांनो बघू शकता तुम्ही मानाच्या रथाचा ट्रॅक्टर आलेला आहे. तर आपल्या बँडच्या गाडीचीच वाट बघायची आता, कारण की ट्रॅक्टर पण बाकी होतं आणि बँडची गाडी पण बाकी होती. तर ट्रॅक्टर आलेलं आहे. तर बँडच्या गाडी पण लवकर येणार आहे मित्रांनो आता. तर आपले दादा साहेब ट्रॅक्टर लावत आहे. मागच्या वर्षी पण हे दादा ते ड्रायव्हर होते. तर आबासाहेब चौधरी, सचिन दादा माळी, अविनाश दादा माळी, तर मानाचा रथ मित्रांनो. तर आपल्या बँडची गाडी आल्यानंतर आपण लगेच सुरत होणार आहे. तर आबासाहेब चौधरी आलेले आपल्या मानाच्या रथाजवळ. फायनली मित्रांनो आपला BBS बँड आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आहे मित्रांनो आपला BBS बँड आला इथं. तर छोट्या गल्ली असल्यामुळे खूप त्रास होतो मित्रांनो. जवळपास 20-25 मिनिटापासून गल्लीमध्ये गाडी अडकलेली होती. आपले गोलदांदे वरती बसले टापावरती. गाडी खूप मोठी मित्रांनो, त्याच्यामुळे लहान गल्ल्यांमध्ये खूप अडचण होते मित्रांनो. मागच्या वर्षी आपली गाडी थोडी शॉर्ट होती. तर ती गाडी कुठून कोणत्याही गल्ल्यामध्ये लवकरच टाकून जाते. पण या गाडीची हाईट पण खूप आहे आणि लांब पण खूप आहे ही गाडी. तर प्रॉब्लेम तर येणारच आहे लांब गाडी असल्यामुळे. बघू शकता किती ट्रॅफिक जाम होऊन गेलेले. तर लवकरच आता मानाच्या रथासाठी वाजवण्यासाठी तयार होणार आहे. तर लगेचच आपला बँड आता चालू होईलच. मित्रांनो आपण आता वर्षी गावाजवळ पोहोचलेलो आहे आणि रात्रीचे
पोचलेले किती ते पण बघू आपण. तर 12:39 झालेले मित्रांनो. तर मानाचा रथ मागे आणि आपला तर लवकरच आपण सोनगीर जवळ मुक्काम करणार आहे मित्रांनो. तर सोनगीरला जाऊ आपण आता. तर सोनगीर वरन डोळ्याला जायचं आहे. तर ठीक आहे, सोनगीरला पोहोचल्यावर आपण परत ब्लॉक फायनल करू मित्रांनो. तिथं तर आमदार खूप इथं आहे की संजयवाड मंडप टाकलेला मित्रांनो रात्रीचा. तर या ठिकाणी आपला बँड थांबलेला आहे आणि बँडच्या मागच्या साईडला रथूप आहे. तर सोनगीरला सोनगीरच्या मागे पोहोचलेला आहे आपला रथ. आज दुपारचा मुक्काम धुळ्याला राहील. एकच उद्या भेटू दुपारी. जय माता दे मित्रांनो.